सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्राह्मणाळ या गावात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या ब्राह्मणाळ गावातील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्याची पंचक्रोशीत जोरदार चर्चा होत आहे. या शेतकऱ्याने शेतात थोडा थोडका नव्हे तर चक्क अंदाजे 1 किलो वजनाचा कांदा पिकवलाय. या कांद्याची माहिती मिळताच या शेतकऱ्याचे कौतुक करायला गाव लोटलं आहे. तुम्ही आतापर्यंत जास्तीत जास्त 50 ते 100 ग्रॅम वजनाचा एक कांदा पाहिला असेल, पण या कांद्याने सारेच विक्रम मोडले आहेत. चला तर शेतकऱ्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मी सर्वसाधारण सप्टेंबरच्या 25 तारखेला उसाची लावण केली. लावण केल्यानंतर स्थानिक बाजारपेठेतून मी कांद्याची रोपे आणली आणि रोपे मी आणि माझा धाकटा भाऊ संतोष या दोघांनी आम्ही ती रोपे लावली. रोपे लावल्यानंतर जे उसाला आपण करत जातो आळवणी फवारणी किंवा त्याचे भांगलन त्याचं कोळप असं करत आपण गेलो आणि त्या उसाप्रमाणेच कांद्यालाही करत गेलो. पण कांदा आम्ही ह्याच्यापूर्वीही केला होता, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कांदा इतका मोठा होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. परंतु ज्यावेळी मी कांद्याचे दिवस भरत आले आणि कांदा मी 2-3 कांदे बघितले तर सर्वसाधारण कांदा हा अंदाजे 1 किलोच्या आसपास तो कांदा झालेला होता. मग नंतर मी आमच्या बंधू धाकटे बंधू यांना दाखवला, तर म्हणाला अरे हो कांदा फारच मोठा झाला आहे. ज्यावेळी मी 4-5 कांदे काढून घरी जात होतो त्यावेळी रस्त्यातून येणं जाणाऱ्या लोकांनी अरे काय घेऊन आला असं विचारलं असता मी त्यांना तो कांदा दाखवला. दाखवल्यानंतर अरे इतका मोठा कांदा, म्हणजे त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि त्या ग्रामस्थांनी माझे कौतुक माझ्या भावाचे कौतुक करण्यास सुरुवात केली. तर त्यांनी विचारलं तुम्ही काय काय केलं, तर माझे शेतात 24 गुंठे शेती आहे, त्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून आम्ही प्रत्येक वेळी कांद्याचे उत्पादन घेत असतो, पण ह्यावेळी कांदा असा म्हणजे इतका चांगल्या पद्धतीने आला असं आमच्या ध्यानीमनीसुद्धा नव्हतं, पण तो चांगला आला. आता सध्याच्या बाजारभाव भावाप्रमाणे जर आपण बघत गेलो तर बाजारभाव जर चांगला मिळाला तर आपल्याला जे आता उसाच्या उत्पन्नासाठी लागणारा जो खर्च आहे तो या कांद्यातून बाहेर पडेल अशी एक आमची अपेक्षा आहे. बाजारभावाप्रमाणे आम्हाला भाव मिळो अगर न मिळो पण आपले सर्व स्तरातून कौतुक झाले याचे आम्हालाही समाधान वाटत आहे. कांद्याचे उत्पादन पाहत असता बघितले असता ग्रामस्थ फोन करत आहेत किंवा शेतात प्रत्यक्ष देऊन भेटी देत आहेत, तुम्ही कांदा म्हणजे हे कशा पद्धतीने केले हे आपल्याला आवर्जून विचारत आहेत, पण काही नाही जसं आपण रेग्युलर केलेलं आहे त्या पद्धतीनेच आपण केलेलं आहे. या शेतकऱ्यांनी उसात आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती, त्यामुळे उसासोबतच कांद्यालाही मुबलक खतपाणी मिळत गेले. सुरुवातीला 10-12 मोठे कांदे निघाले, नंतर मात्र सरसकट कांदे वजनदार निघू लागले. वजन केले असता प्रत्येक कांदा सरासरी 750 ते 800 ग्रॅम पर्यंत वजनदार भरला. हा कांद्याचा फड पाहण्यासाठी शेतकरी बांधव गर्दी करत आहेत. प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी बघत होतो रोप फवारणी औषध पाणी ते करत होते, पण एवढा मोठा कांदा होईल असं मला सुद्धा काय वाटत नव्हतं. मला धक्का बसला. मी 40 वर्षे झाले शेती करतोय, पण एवढा मोठा असा कांदा बघितला आणि आपणाला एवढा लाभलेला नाही. गोटकणा गोट्यावर कांदा व्हायचे आणि आता काय फारच मोठे किलोपेक्षा जास्त वजनाचा कांदा झालेला आहे. आत्ता जे युवा शेतकरी आहे की नाही त्याला मार्गदर्शनासाठी की नाही प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जे काय लागते ते का नाही शासनाने का नाही गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. आणि आत्ताच्या काळात आणि अगोदरच्या काळात आमच्या काळात का असं काही नव्हतंच. मार्गदर्शन करणारी कोण नाही, कोणच काय करत नव्हते. लावलं की नाही पाणी सोडायचं भांगलायचं ह्याच्या पलीकडे काय ते उद्योगच नव्हता. आता सगळं पाक औषध फवारणी अळवणी ह्या गोष्टीचा का नाही वापर चालू आहे. त्यासाठी का नाही युवा शेतकऱ्यासाठी का नाही प्रोत्साहन दिलं पाहिजे हे माझं मत आहे.